कपूरच्या चित्र परंपरेमध्ये अशी एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आहे की जिने चित्रकला आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रामध्ये फार मोठं नाव कमावलं। म्हणजे आज कोल्हापूरमध्ये चंद्रकांत मांडरे म्युझियम जे आहे त्या म्युझियम ज्यांच्या नावावरून झालं ते चंद्रकांत मांडरे हे फार मोठे कलाकार। त्याच्यामध्ये त्यांनी बाबा गजबर जे आपण मागच्या कथेला बघितलं ते बाबा गजबरांच्या सानिध्यामध्ये त्यांनी ही चित्रकलेची उपासना केली। म्हणजे कोल्हापूरला शनिवार पेठ आहे, त्या शनिवार पेठेमध्ये एका चंद्रमौळी घरामध्ये हा गोपाळ म्हणजे नंतरचं नाव चंद्रकांत यांचा जन्म 13 ऑगस्ट 1913 रोजी झाला आणि घरची परिस्थिती यथातथाच होती। शालेय जीवनामध्ये अभ्यासक्रमाबरोबर त्यांच्या ते निनाळ्या व्यक्तींच्या नखला करत असत आणि त्यामुळे त्यांचं कौतुकही होई। त्यांना वडिलोपार्जित कापड दुकान होतं पण त्या व्यवसायामध्ये त्यांचं मन रमत नव्हतं। त्यांना क्षितिज निसर्गाची कोल्हापुरातल्या आवाहन देत होती, त्यांना निनाळ्या रंगांची मोहिनी पडली आणि मग ते त्यामध्ये रमले। त्यावेळी एकदा बीपी पाटील फोटो स्टुडिओमध्ये ते कामही करत, बीपी पाटलांनी एकदा सांगितलं की अरे तुझी चित्रकला एवढं चांगली आहे, तू पुढे मोठा चित्रकार होशील। आणि त्यापासून मग त्यांना प्रेरणा मिळाली, बाबा गजबरांच्याकडे ते काम करू लागले। नंतर मग सांगलीला बाळ गडकरांच्या हाताखाली सिने पोस्टर्सही करायला लागले। कोल्हापुरात मग छत्रपती महाराजांच्या प्रेरणेनं बाबूराव पेंटरे यांनी सिनेटोन सुरू केला, कंपनी सुरू केली आणि त्याची सिनेमा पोस्टर संगवण्याचं काम चंद्रकांत मांडरे करायला लागले। आणि बाबूराव पेंटरांच्यामुळं त्या याच्यामध्ये चित्रकलेच्या क्षेत्रातून चित्रपटसृष्टीकडे ते हळूहळू वळले। पहिलं त्यांना बाबूराव पेंटरनी काम दिलं, खेडूताचं काम दिलं आणि त्या कामापासून एक उत्कृष्ट अभिनयापर्यंत ते पोचले। मग त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका केल्या, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे होते। व्ही शांताराम, भालजी पेंढारकर यांच्याबरोबर त्यांना चित्रपटातून काम करण्याची संधी मिळाली आणि त्या भूमिकेचं त्यांनी सोनं केलं। युगे युगे वाट पाहिली 1963 त्यांना त्यातल्या कामाबद्दल राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या हस्ते अभिनयाचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं। नंतर पवनाकाठचा धोंडी 1967 पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळाला आणि संत वाहते कृष्णामाई या मधल्या त्यांच्या अभिनयाबद्दल त्यांना 1967 पुन्हा त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं। त्यांना कीर्ती मिळाली, पैसा मिळाला पण त्यांनी चित्र काढायचा आपला छंद कधी सोडला नाही। ते फावल्या वेळामध्ये खूप चित्र काढत असत आणि मग बाबा गजबरांच्या मार्गदर्शनामुळे त्यांची आउटलाईन, नेचर, रंगसंगती, छटा, भावना, छायाप्रकाशाची एक वैशिष्ट्यपूर्ण सांगड त्यांनी घातली आणि निसर्ग त्यांनी आपल्या चित्रामध्ये जिवंत केला। सुरुवातीला त्यांच्या चित्रात भडकपणा जाणवतो पण हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा होत गेली आणि उत्कृष्ट चित्र ते काढू लागले। त्यांनी एकदा चित्राला सुरुवात केली की त्यांना आत्मिक आनंद मिळायचा आणि मग त्यांना जीवनाची शुद्ध राहायची नाही। ह्या चंद्रकांत मांडरे अनेक वेळेला आमच्या गुलमोर गॅलरीमध्ये येत, काही वेळेला यांचं मूळ नाव गोपाळ आणि जी कांबळेंचं नाव ही गोपाळ, तर हे दोघंही एकमेकाशी मित्रत्वाच्या नात्याने तिथं थट्टामस्करी करायचे। चंद्रकांत मांडरे त्यांना थोडंसं दादागिरीने बोलायचे, अरे गोपाळ तुला ते कळत नाही का, बस त्याच्या मागचं राजकारण असतं, अशा तऱ्हेने व्हायचं। एकदा चंद्रकांत मांडरे आले, मला म्हणाले डॉक्टर देसाई तुम्ही जाऊ नका, ऑफिसमध्येच थांबा, मी आता गणपतरावला घेऊन येतो। गणपतराव म्हणजे गणपतराव वडनगीकरना। तशीच त्यांनी रिक्षा नेली आणि खरोखर तासाभरात गणपतराव वडनगीकरना चंद्रकांत मांडरे घेऊन आले गॅलरीमध्ये। मग अशी मैफली तिथं जुन्या चित्रकारांच्या गुलमोर गॅलरीमध्ये रंगायच्या। चंद्रकांत मांडरे मला नेहमी म्हणायचे की तुम्ही राजाराम आर्ट सोसायटीमध्ये लक्ष घाला, त्यावेळेला छत्रपतींच्या प्रेरणेनं पद्माराजे हायस्कूलच्या समोरच्या बाजूला चांगली जागा मिळालेली आहे, राजाराम आर्ट सोसायटीची खूप चांगली कामंही त्यावेळेला झाली, तर ती ऊर्जित अवस्थेला तुम्ही आणू शकाल, असं एक माझ्याबद्दल त्यांचं पॉझिटिव्ह थिंकिंग होतं। नंतर मग त्यांनी 1936 पासून राजाराम आर्ट सोसायटीची काही प्रदर्शनही भरायची, त्यातही त्यांना पुरस्कार मिळाले। आणि त्यांनी आयुष्यामध्ये जी अतिशय सुंदर चित्र काढली, पन्हाळ्याची सज्जा कुटी असो,
किंवा संध्यामठ पंचगंगा घाट गुराळाचं नंतर ऑइल कलर चित्रातून त्यांनी निनाळे रंग छाया प्रकाश जिवंतपणा त्यांनी असं चित्रामध्ये आणलं. ही 400-500 चित्र त्यांनी सर्वांच्यासाठी खुली केली आणि आपल्या आपली जी इमारत होती तिचं रुपांतर चंद्रकांत मांढरेमध्ये केलं. अर्थात त्यामध्ये चंद्रकांत मांढरेंची चित्र आहेत, इतरही नामवंत चित्रकारांची चित्र आहेत आणि हे सगळं त्यांनी 1983-84 साली हे सगळं चित्रसंग्रह आणि घर महाराष्ट्र शासनाला त्यांनी म्हणजे साली सोपवलं आणि त्यानंतर आता ते चंद्रकांत मांढरे म्युझियम म्हणून कोल्हापूरमध्ये खूप प्रसिद्ध आहे. मांढरेंच्या या चित्र प्रदर्शन पाहिल्याशिवाय कुठलाही कोल्हापूरचा बाहेरचा पर्यटक जात नाही आणि खूप संतोष पावतो. एका खासगी ह्याच्यामध्ये राजारामपुरीमध्ये हे चित्रसंग्रहालय आहे आणि महाराष्ट्र शासनाने फार सुंदररित्या ठेवलेलं आहे. तर आपण जरूर त्या चित्र प्रदर्शनाला भेट द्या.